चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवी स्कॉलरशिप व आठवी NMMSसाठी उपयुक्त असा घटक व आठवी गणित पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय 3.1 घटक आहे घातांक व घनमूळ, हा आपण आज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही माय व्हिजन राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन हा आमचा राज्यव्यापी उपक्रम आहे. त्याअंतर्गत आम्ही पाचवी स्कॉलरशिप, पाचवी नवोदय, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS आणि सहावी गणित इंग्रजी विज्ञान या सर्व परीक्षांची व विषयांची मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना आमच्या या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75884568 या व्हॉट्सअप क्रमांकावरती, हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, या क्रमांकावरती मला मॅसेज करा. त्या ठिकाणी तुमचा वर्ग टाका व नाव टाका. कृपया फोन करू नका, मी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी शेअर करेन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आठवी गणित यातील घातांक व घनमूळ या घटकातील सराव संच 3.1 आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आहे ते पाहू. काय आहे पहिला स्वाध्याय 3.1 मधील प्रश्न? घातांक वापरून पुढील संख्या लिहा. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे? 13चे पाचवे मूळ. आपण एखाद्या संख्येचा वर्ग किंवा एखाद्या संख्येचा घन लिहित असताना, समजा आपण काय लिहितो, एखाद्या संख्येचा वर्ग लिहि, 2चा वर्ग लिहायचा झाला तर आपण काय करतो, अशा प्रकारे लिहितो. आणि 2चा घन लिहायचा झाला तर मग याला काय म्हणतात, घात म्हणतात. याला काय म्हणतात, घात. आणि जर 2चे घनमूळ किंवा वर्गमूळ जर म्हणायचं असेल त्याला, तर 2 1/2 म्हणजे 1 हा घात झाला आणि 2 हा मूळ झाला. आलं का लक्षात? तर 2चे जर घनमूळ लिहायचं असेल, 2चे घनमूळ 1/3 म्हणजे 1 काय आहे, हा घात आहे आणि 3 काय आहे, हा मूळ आहे. 1 काय आहे, घात आहे, आणि 3 काय आहे, मूळ आहे. आलं लक्षात? मग आपल्याला या ठिकाणी 13चे पाचवे मूळ म्हणजे मूळ म्हणलं की छेदामध्ये काय म्हणते, 13चे पाचवे मूळ. चला हे 13 त्याचे पाचवे मूळ म्हणजे 1/5. मग कसं लिहितो आपण, 13चे पाचवे मूळ म्हणजे 1/5. आलं का? अशा प्रकारे याचं उत्तर येतं. आलं लक्षात? काय अवघड आहे याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. चला त्यानंतर दुसरा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असाल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला त्यानंतर काय, 9चे सहावे मूळ. 9चे सहावे मूळ म्हणजे 1/6 आहे. 1 काय आहे, घात आहे, आणि 6 काय आहे, मूळ आहे. आलं का लक्षात? 1 काय आहे, घात, आणि 6 काय आहे, मूळ. मग 9चे सहावे मूळ जर आपल्याला लिहायचं झालं तर 1/6 अशा प्रकारे आपण लिहितो. चला 9चे सहावे मूळ म्हणजे 9चे सहावे मूळ. त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे, 256चे वर्गमूळ. 256चे वर्गमूळ. मग 256चे वर्गमूळ आपण, वर्गमूळ आत्ताच तुम्हाला मी दाखवलं, 2चे वर्गमूळ कसं लिहिलं होतं आपण, 1/2 तसंच 256चे वर्गमूळ म्हणजे 256च्या डोक्यावर असं,
एक छेद दोन, एक काय आहे हा घात आहे, दोन काय आहे मूळ आहे. म्हणजे वर्गमूळासाठी आपण दोन वापरतो आणि घनमूळासाठी तीन वापरतो. आलं लक्षात, 256 वर्गमूळ असा हा प्रकारे आपण लिहितो. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 17 घनमूळ पहा. 17 घनमूळ म्हणजे 17, घनमूळासाठी आपण तीन वापरतो, वर्गमूळासाठी दोन आणि घनमूळासाठी काय वापरतो आपण, तीन वापरतो. त्याला तीन मूळ म्हणत नाही किंवा दोन मूळ म्हणत नाही, तर दोन वर्गमूळासाठी दोन आणि घनमूळासाठी जर दोन दिला असेल तर आपण त्याला वर्गमूळ म्हणतो आणि घन तीन दिला असेल तर घनमूळ म्हणतो. किंवा एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर घात त्याचा दोन दिला तर आपण काय म्हणतो, त्या संख्येचा वर्ग म्हणतो, दोनचा वर्ग असं लिहितो. आणि दोनचा ह्याला पाच म्हणल्यानंतर दोनचा पाचवा घात असा याचा आपण उच्चार करतो किंवा त्याला आपण म्हणतो. तसं 17 घनमूळ म्हणजे 17, त्याचा घात 1 आणि मूळ 3. आले लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 100 मूळ पहा. 100 कितवे मूळ म्हणते, 8 मूळ. म्हणजे 100 मूळ, 100 त्याच्या डोक्यावर 1/8, 100 मूळ हे 100 त्याचे 8 मूळ म्हणजे 1/8. आलं का लक्षात, काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 30 मूळ. 30 मूळ, 30 मूळ, 30 त्याच्या डोक्यावर 1/7, 7 मूळ म्हणजे 7 हे मूळ आहे आणि 1 काय घात आहे, 30 मूळ अशा प्रकारे आलं का लक्षात. काहीच अवघड नाही, खूप सोपे आहे. फक्त तुम्हाला मूळ आणि घात हे जर माहिती झालं तर ह्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. चला तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. एक सराव संख्या 3.1 मधील दुसरा प्रश्न काय आहे, दुसरा प्रश्न, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येची कितवे मूळ आहे. चला पहा, आपण काय केलं, संख्या दिली होती त्याचं मूळ, त्यानं ह्याचे एवढे मूळ लिहा आपण लिहिले. आता काय दिले, त्यांनी दिलेलं आहे मूळ आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, कितव्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, कितव्या संख्येचे कितवे मूळ आहे, काय दिले, 81 कंस आहे आणि त्याचा 1/4 दिलेला आहे. मग त्याचं काय येणार, 81 आता हे काय, 1 हा घात आहे आणि 4 काय आहे मूळ आहे त्याचं, 81 कितवे मूळ म्हणते, चौथे मूळ, 81 चौथे मूळ, 1/4 आहे, 4 जे आहे छेदामध्ये जे काय मूळ आहे आणि 1 हा घात आहे, म्हणजे काय आलं, 81 चौथे मूळ. आलं का लक्षात, अशा प्रकारे याचं लेखन करायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं हे 1/4 काय आहे, हा 1 काय आहे घात आहे आणि 4 काय आहे मूळ आहे. मूळ कितवा आहे, चौथे मूळ आहे. आपल्याला काय म्हणते, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. संख्या कोणती आहे, 81. कितवं मूळ आहे त्याचं, हे बघा कितवे मूळ आहे ते लिहा, संख्येचे कितवे मूळ, संख्या 81, 81 हे चौथे मूळ. आलं लक्षात. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 49 आणि काय दिलेलं आहे, त्याचं मूळ दिलेलं आहे 2 आणि घात दिलेला आहे 1/2. 49 डोक्यावर 1/2, मग काय येईल याचं, की 49 आता याचं मूळ किती आहे, 2 आहे. मग 2 मूळ असेल तर आपण लिहितो का, 81 दुसरे मूळ नाही, तर 49 वर्गमूळ असा उल्लेख करतो आपण. 2 असेल तर वर्गमूळ, 3 असेल तर घनमूळ. आलं लक्षात, मग काय आहे, 49 वर्गमूळ. चला त्यानंतर
तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न तिसरा काय आहे पहा, 15 कंस आहे त्याच्या डोक्यावर, 1/5 आहे, म्हणजे याचं काय आहे, मूळ काय आहे, 5 आहे. मग संख्या काय आहे, 15. आपल्याला संख्येचे कितवे मूळ, 15 पाचवे मूळ, 15 पाचवे मूळ. आलं लक्षात काय अवघडावं याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे. चला त्यानंतर प्रश्न चौथा, यातील 512 आणि 512 कंस त्याच्या डोक्यावर 1/9, म्हणजे काय येईल इथं, 512 नववे मूळ, 512 नववे मूळ, 512 किती मूळ आहे, नववे मूळ आहे. आलं का लक्षात. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 100 त्याच्या डोक्यावर 1/19, म्हणजे संख्या कोणती आहे, आपल्याला काय म्हणते, संख्या कोणती आहे ती ओळखा आणि त्याचं कितवं मूळ आहे. संख्या आहे काय, हे 100. मग 100 कितवे मूळ आहे, 1 हा घात आहे आणि 19 हे मूळ आहे. मग 100 मूळ, 100 मूळ असं उत्तर येईल याचं. त्याचं लेखन कसं करावं लागेल आपल्याला, अशा प्रकारे करावं लागेल, 100 मूळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा काय आहे, प्रश्न क्रमांक सहा आहे कंसामध्ये आणि त्याच्या कंसाच्या बाहेर कंसाचं 1 आहे आणि 7 मूळ आहे, म्हणजे 1/6. मग काय, 6 याचं लेखन आपल्याला कसं करावं लागेल, संख्या कोणती आहे, 6, कितवं मूळ आहे, 6/7 मूळ. आलं का लक्षात, काय आलं उत्तर, 6/7 मूळ हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला. अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सराव संच 3.1 संपलेला आहे. चला, आवडला असेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, यानंतर सराव संच 3.2 पहिला प्रश्न काय आहे तो अभ्यासो. काय आहे पहिला प्रश्न पहा, खालील सारणी पूर्ण करा. खालील सारणी, या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे, ती सारणी आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. काय दिले त्याच्यामध्ये, अनुक्रमांक आहे, संख्या आहे, कितव्या मुळाचा कितवा घात आहे आणि कितव्या घाताचे कितवे मूळ आहे. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक उदाहरण त्यांनी सोडवून दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 225 कंस आहे, त्याच्या कंसाच्या डोक्यावर आहे 3/2, कंसाच्या डोक्यावर काय आहे 3/2. मग काय केलं, या 225 वर्गमूळाचा घन, म्हणजे 225 मूळ काय आहे 2 आणि घात काय आहे 3. आपण 2 काय म्हणतो, वर्गमूळ म्हणतो आणि 3 काय म्हणतो, घन म्हणतो. मग 225 वर्गमूळाचा घन काय आहे, 225 वर्गमूळाचा घन आहे, म्हणजे कितव्या मुळाचा कितवा घात, मूळ काय आहे 2, त्याचा घात काय आहे 3. आलं लक्षात. त्यानंतर कितव्या घाताचे कितवे मूळ, म्हणजे 225 घनाचे वर्गमूळ, म्हणजे ह्या 225 तिसरा घात आहे म्हणजे तो काय आहे, घन आहे आणि त्याचा मूळ किती आहे, 2 आहे. 2 आपण काय म्हणतो, वर्गमूळ. तसंच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, 45 त्याचा कंस आहे, कंसाच्या डोक्यावर 4/5 आहे. तर मग आपल्याला काय लिहावं लागेल वरच्यासारखं, 45 मूळ किती आहे, ह्याचं 5व्या मुळाचा कितवा घात आहे, 14 काय लिहिलं आपण, 45 अगोदर मुळाचा उल्लेख करा, कितवा मूळ आहे 5, 5व्या मुळाचा 14 आलं का लक्षात. तसंच या ठिकाणी 81
सहाव्या मुळाचा 81 च्या सहाव्या मुळाचा सातवा घात 81 च्या सहाव्या सॉरी सातव्या मुळाचा सहावा घात उलट झाले इथं सातव्या मुळाचा सहावा घात असे उलट झाला 81 च्या सातव्या मुळाचा सहावा घात चला सॉरी त्या ठिकाणी थोडंसं हे झालं खालचं वरचं काय 81 च्या सातव्या मुळाचा सहावा घात त्यानंतर इथं काय 100 च्या 10व्या मुळाचा 10व्या मुळाचा चौथा घात 10व्या मुळाचा कितवा घात आहे चौथा घात 10व्या मुळाचा कितवा घात आहे चौथा घात आहे तसंच या ठिकाणी 21 च्या घात मूळ किती आहे सात सातव्या मुळाचा सातव्या मुळाचा तिसरा घात 21 च्या सातव्या मुळाचा कितवा घात आहे तिसरा घात आहे काय अवघड आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहे आता आपण हे कितव्या मुळाचा कितवा घात लिहिला आता आपल्याला काय लिहायचं कितव्या घाताचे कितवे मूळ मग आता इथं 225 काय केले बघा 225 च्या घनाचे म्हणजे तिसरा घात आहे म्हणून घनाचे आणि दुसरा मूळ आहे म्हणून वर्गमूळ तसंच आपल्याला काय करावं लागेल 45च्या चौथ्या घाताचे चौथ्या घाताचे पाचवे मूळ चौथ्या घाताचे पाचवे मूळ आलं का लक्षात 45च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ तसंच या ठिकाणी काय 81च्या सहाव्या घाताचे कितवे मूळ आहे सातवे मूळ 81च्या सहाव्या घाताचे सातवे मूळ मग इथं काय येईल प्रश्न चौथ्याला 100च्या चौथ्या घाताचे घात किती आहे 100च्या चौथ्या घाताचे 10व्या मूळ 100च्या चौथ्या घाताचे 10व्या मूळ 100च्या चौथ्या घाताचे 10व्या मूळ आलं लक्षात त्यानंतर काय आहे या ठिकाणी 21च्या त्याचा घात कितवा आहे तिसरा आणि मूळ काय आहे सात मग 21च्या तिसऱ्या घाताचे कितवे मूळ आहे सातवे मूळ आहे आलं का लक्षात 21च्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ काहीच अवघड नाही काय अवघड आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आलं का लक्षात 21च्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण सराव संच 3.2 मधील दुसरा प्रश्न काय आहे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा जसं आपण वर हे दिलं होतं त्याचं विस्तारित लिहिलं ते इथं विस्तारित रूपाचं त्याचं आपल्याला काय करायचे संक्षिप्त रूप लिहायचे काय दिले 121च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ पहा हे 121च्या पाचव्या 121च्या पाचव्या घाताचे म्हणजे ह्याचा घात किती आहे 5 121चा घात किती आहे 5 आणि त्याचे वर्गमूळ म्हणजे 2 म्हणजे काय हे 121 कंसाचा पाचव्या घाताचे वर्गमूळ म्हणजे 5/2 कंसाचा 5/2
आलं का लक्षात का अवघड आहे त्याचा अवघड नाही. चला यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. दुसरा प्रश्न काय आहे पहा. 324 च्या चौथ्या मुळाचा घन म्हणजे 324 च्या 324 च्या संख्या काय 324 चौथ्या मुळाचा घन म्हणजे मूळ दिले अगोदर काय दिले त्यानं कितवा चौथं मूळ दिले हे मूळ म्हणजे छेदामध्ये येणार 324 त्याचं मूळ किती आहे 4 मुळाचा घन घन म्हणजे 3 तिसरा घात म्हणजे 324 त्याचा 3/4 आलं का लक्षात 324 3/4 चल त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 का आहे पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 का आहे 264 वर्गाचे पाचवे मूळ 264 वर्गाचे पाचवे मूळ मग काय आहे 264 त्याचा वर्ग आणि त्याचं पाचवं मूळ म्हणजे वर्गाचा पाचवा मूळ म्हणजे 264 आणि त्याचा घात 2 आणि मूळ किती 5 म्हणजे 264 वर्ग घाता आपण दुसऱ्या घातासाठी काय लिहितो वर्ग लिहितो म्हणजे 264 वर्गाचे पाचवे मूळ त्यानंतर या प्रश्नातील हा किंवा सराव संचातील शेवटचा प्रश्न आहे. काय आहे 3 घनमुळाचा घन 3 घनमुळाचा घन म्हणजे पहा हे 3 त्याचं घनमूळ हे 3 आणि घन 3 म्हणजे 3 घनमुळाचा घन 3/3 अशा प्रकारे आपण लिहितो. आलं का लक्षात काय अवघड आहे याच्यामध्ये काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपला सराव संच 3.2 संपलेला आहे. तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लास नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं लक्षात